नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यात एकाच दिवसात 22 नवीन रुग्ण, तर आता एकूण रुग्णांची संख्या 259 वर। खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा बुधवारी दिनांक 8 जुलै 2020 रोजी अचानक मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून आला। बुधवारी दिनांक 8 जुलै 2020 रोजी सायंकाळी 8 वाजेपर्यंत खेड तालुक्यात आणखी 22 नवीन रुग्ण मिळून आले आहेत। खेड तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा बुधवारी 237 वरून 259 वर जाऊन पोहोचला असल्याची माहिती खेड तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। यामधील सर्वाधिक रुग्ण चाकण, दावळी आणि निगोजे या गावांमध्ये आढळून आले आहेत। बुधवारी खेड तालुक्यात सापडलेले रुग्ण हे पुढील प्रमाणे आहेत। मेदनकरवाडी या ठिकाणी 1, मोईमध्ये 2, केळगावमध्ये 2, आंबेठाणमध्ये 1, वाके खुर्दमध्ये 1, निगोजे या ठिकाणी 4, वसुली या ठिकाणी 1, दावडी या ठिकाणी 7 आणि चाकणमध्ये 3 रुग्ण, असे एकूण 22 नवीन कोरोना रुग्ण मिळून आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे। त्यामुळे बुधवारी दिनांक 8 जुलै रोजी सायंकाळी 8 वाजेपर्यंत खेड तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 259 झाली असून त्यातील 85 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 6 जणांचा मृत्यू झाला असून 168 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। चाकणमध्ये गेल्या 24 तासात 4 रुग्ण मिळून आलेले असून दत्त मंदिर, देशमुख हाईट आंबेठाण रोड, श्रीराम सोसायटी आणि मोहन नगर भागातील हे 4 रुग्ण असल्याची माहिती चाकण पालिकेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिली आहे। त्याप्रमाणे चाकणमध्ये सध्या 15 कंटेनमेंट झोन असून एकूण चाकण पालिका हद्दीत 30 रुग्ण असल्याचंही मुख्याधिकारी कामठे यांनी सांगितलं। खेड तालुक्यात सध्या सर्व पक्षीयांनी लॉकडाऊन पुकारला आहे। गावागावात कडकडीत बंद सुरू आहे, मात्र कोरोना रुग्णांचा आकडा दररोज वाढत चालला आहे। या स्थितीबाबत प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितलं की नागरिकांनी दक्षता घेण्याची फार गरज आहे। त्याचबरोबर अकारण रस्त्यावर फिरणाऱ्या मंडळींवर आता धडक कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत। ज्या मंडळींना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे त्यांनी अजिबात घराबाहेर पडू नये, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असंही प्रांताधिकारी तेली यांनी स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे महाळुंगे येथील कोविड केअर सेंटरमध्ये जेवणात आळ्या मिळून आल्याची बाब समोर आली होती, मात्र संबंधित महाळुंगे येथील कोविड केअर सेंटरमधील पिंपरी चिंचवड या भागातील रुग्णांसाठी असलेल्या विभागात हा प्रकार घडला असावा असं प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितलं आहे। जे सेंटर आहे आणि पिंपरी चिंचवड जे सेंटर आहे ते दोन वेगवेगळे आहेत। आपल्याकडे दोन प्रशासकीय अधिकारी आपण नेमलेले आहेत, लेबर एजन्सी आहे, खानपान एजन्सी आहे, त्याचा रोज मेनू ठरवला जातो, रुटीन डाएट त्यात मेंटेन केलं जातं, त्याच्यात चव रजिस्टर तपासलं जातं, खाणाऱ्यांचे अभिप्राय घेतले जातात। आज जे आपले 10 पॉझिटिव्ह पेशंट डिस्चार्ज केले आपण, त्यांचा देखील आज अभिप्राय घेण्यात आला की अजून काही सुधारणांची आवश्यकता आहे। तर या सगळ्या पेशंटनी आमच्या सुविधांविषयी समाधान व्यक्त केले। स्वॅब घेणाऱ्यांच्या जे हाय रिस्क कॉन्टॅक्टचे जे आपण लोकांना वेगळ्या बिल्डिंग मध्ये ठेवतो त्या लोकांना देखील आपण चहा पाण्याची व्यवस्था करत असतो, क्वारंटाईनची व्यवस्था करत असतो। त्यामुळं जी खेड तालुक्यातल्या जी पेशंटची व्यवस्था केलेली आहे त्याबाबत आमच्याकडे समाधानच व्यक्त केलं गेलेलं आहे, कुठलीही तक्रार प्राप्त झाली। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।